मी तर म्हणेन मेट्रोतींची हत्या केली आहे सरकारने. हत्या याचं कारण आहे, फक्त इगो करता हत्या आहे. 400 कोटी रुपयाचं काम होतं, 100 कोटी रुपयाचं काम पूर्ण झालं, 300 कोटी रुपयाचं काम पूर्ण होऊन मेट्रो सुरू होऊ शकली असती, केवळ तुमच्या इगो खातर. असतील माझे मित्र, पण हे केवळ आणि केवळ इगो करता. त्यांच्या बापाचे पैसे आहे का एम एम आर डी याच्या? जनतेचा पैसा आहे, असा कसा घालवता येईल? या ठिकाणी एक भूमिका आम्ही घेतली आणि ठाकरे भूमिका कशी बदलत आहे, हात जोडतो बाबा. दुसरं मी सांगतो, तुम्ही मेट्रोचं म्हणालात ना, मी तर म्हणेन मेट्रो तींची हत्या केली आहे सरकारने. हत्या याचं कारण आहे, फक्त इगो करता हत्या आहे. याचं कारण मेट्रो 3 मध्ये ही जी काही आरे कारशेडची जागा होती, या संदर्भात सुप्रीम कोर्टाने डिसिजनमध्ये असं लिहिलं आहे की त्या आरे कारशेडच्या जागेवर जेवढी झाडं होती, या झाडांनी त्यांच्या एन्टायर लाईफटाईममध्ये जेवढं कार्बन सिक्वेस्ट्रेशन केलं असतं तेवढं मेट्रो 80 दिवसात करेल, 80 डेज. आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली, झाडं कापले, 400 कोटी रुपयाचं काम होतं, 100 कोटी रुपयाचं काम पूर्ण झालं, 300 कोटी रुपयाचं काम पूर्ण होऊन मेट्रो सुरू होऊ शकली असती, केवळ तुमच्या इगो खातर तुम्ही त्या ठिकाणून ते अशा ठिकाणी हलवलं. बरं, ज्या ठिकाणी हलवलं, तुमचेच चीफ सेक्रेटरी कमिटीचे चेअरमन असताना इथे शक्य नाही असं आमच्या काळात सांगितलं. तुम्ही कमिटी तयार केली, तुमच्या कमिटीने सांगितलं की शक्य नाही, सोनिक कमिटीने की शक्य नाही, मग कशा करता? म्हणजे इगो करतास ना. म्हणजे मुंबई हा इगो कोणाचा? कशाला? तुम्हाला माहिती आहे ना माझ्या मुख्यमंत्री माझ्याच तोंडून तुम्हाला आदित्य ठाकरेंचा की कोणासाठी? दोघांचाही आहे. तुम्हाला पाहिजे माझ्या तोंडून मी बोलतो ना. मी सभागृहात बोललोय, हे सभागृहात बोललोय. असतील माझे मित्र, पण हे केवळ आणि केवळ इगो करता. या ठिकाणी एक भूमिका आम्ही घेतली आणि ठाकरे भूमिका कशी बदलतील? अरे हात जोडतो बाबा. असं मुंबईकरांकरता तयारी आहे आमची. मी सांगितलं आम्ही आमची तयारी आहे, पण हे मुंबईकरांना विठेस का धरतात? हे केंद्र राज्य दोघच पार्टी नाही आहे, प्रायव्हेट पार्टी पण आहे. कारण या लँड करता मी स्वतः गेलो होतो 2015 साली हायकोर्टामध्ये, आणि हायकोर्टाने स्पष्ट सांगितलं होतं की या प्रायव्हेट पार्टीला 2500 कोटी रुपये द्या तेव्हा. बरोबर, त्यामुळे त्याचा दावा तेव्हा मान्य केलेला आहे हायकोर्टाने. त्यामुळे आता केवळ केंद्र राज्य पार्टी नाही आहे, पैसे द्यायला तयार हायकोर्टात नाही. पण त्यांच्या माझा तुम्हाला वेगळा सवाल आहे, माझा तुम्हाला सवाल आहे, त्यांच्या बापाचे पैसे आहे का एम एम आर डी याच्या? जनतेचा पैसा आहे, असा कसा घालवता येईल? असा कसा दुसऱ्याच्या घशात घालता येईल तो? जे 400 कोटीचं काम हे तुमच्या मोफतच्या जमिनीवर होत आहे, 100 कोटीचं काम तुम्ही करून टाकलेलं आहे, आणि त्याच्याऐवजी 3000 कोटी 4000 कोटी जमीन विकत घेणार आणि 10000 कोटी रुपयाचं काम त्याच्यावर तुम्ही करणार, हे काय? म्हणजे तुमच्या म्हणजे तुम्ही काहीतरी भूमिका घेतली आणि तुम्ही महान आहात. पर्यावरण वगैरे नाही, पर्यावरणाचा निकाल हा स्वतः सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे, आणि सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालामुळे आता तुम्ही जो डिले करताय त्याच्याने मुंबईतलं जे प्रदूषण आहे तुमच्या निर्णयामुळे त्या ठिकाणी वाढत आहे. व्हाया मीडिया काय असू शकतो याच्यामध्ये की त्यांना आपला इगो सोडायला लागेल? तुमच्या भाषेत त्यांनी जो इगो धरलेला आहे की ते तिकडेच काम होईल, आरेमध्ये होणार नाही, तो इगो सोडल्यानंतरच हे प्रोजेक्ट मार्गी लागू शकेल असं माझं मत आहे. की ते बघा, मुख्यमंत्री या सरकार आहे अजून काही करतील, पण माझं मत असं आहे की इन द इंटरेस्ट ऑफ मुंबई जर त्यांना काम करायचं असेल तर या ठिकाणची झाडं आता ऑलरेडी तुटलेली आहेत, 100 कोटीचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे, 300 कोटीचं काम केलं की आपण 8 ते 9 महिन्यात मेट्रो सुरू करू शकतो.